नमस्कार मित्रांनो, मी आहे आर के आणि तुम्ही पाहू शकता आजचं मार्केट ज्या लेवल सांगायचा प्रयत्न केला होता फाईन निफ्टीमध्ये डॉट एक रजिस्टन लेवल आहे आपली 23,600 बघू शकता त्याच लेवलच्या नियर बाय सस्टेन करायचा प्रयत्न केला पूर्णपणे मार्केटनी फाईन निफ्टीमध्ये अशा पद्धतीने. आज निफ्टीची एक्सपायरी होती, निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये सुद्धा बघू शकता डॉट एक सपोर्ट होता, स्ट्रॉंग सपोर्ट होता आपला 25,034 सांगायचा प्रयत्न केला होता. त्याच्याखाली मार्केट जाणार नाही, खूप चांगल्या पद्धतीने ओलाटिलिटी एंड ऑफ द डे तर प्रीमियम डबल डबल टिबल डिबल होते. असं का झालं असेल तर आज होतं मित्रांनो मंथली एक्सपायरी होती, शेवटचा गुरुवार होता हा, त्याच्यामुळे इकडे स्टॉकच्या सुद्धा स्टॉक ऑप्शनच्या सुद्धा एक्सपायरीज असतात. सो त्यामुळे ही मोमेंट नक्कीच बघायला मिळते आपल्याला अशा ओलाटिलिटी. बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघू शकता खूप स्ट्रॉंगली लेवल होत्या, 51,000 रिटेस्ट करून पुन्हा एकदा मार्केट वर गेलेलं आहे. 51,000 लेवल मी सांगायचा प्रयत्न तुम्हाला केलाच होता, 51,333 पर्यंत आपला रजिस्टर होता डॉट त्या लेवलला सस्टेन करायचा प्रयत्न मार्केटनी केलेला आहे. मित्रांनो मिड कॅप सुद्धा बघू शकता एक लो लेवलवरनं एक चांगला लो देईल असं वाटत होतं, सो एक चांगला लो नक्कीच क्रिएट केला 13,050 पर्यंत, आणि तिथून जी रिकव्हरी बघायला मिळाली पुन्हा एकदा 13,144 आपल्या रजिस्टरच्या नियर बाय. अशा पद्धतीने आजचं मार्केट होतं. उद्याचा एक शेवटचा दिवस आहे मित्रांनो, शुक्रवार, बघूयात कसे मार्केट असतील उद्याचे, काय रजिस्टन काय सपोर्ट लेवल असतील. वर्ल्ड मार्केटमध्ये इथं फ्युचर बघायचा प्रयत्न केला, स्ट्रॉंगली लेवल दिसत आहेत सगळ्याच्या सगळ्या अपसाईडला पॉझिटिव्ह झालेले दिसत आहेत, म्हणजे उद्याचं मार्केट नक्कीच बुलिश मार्केट असू शकतं वरच्या साईडचं. एसजेक्स गिफ्ट निफ्टी थोडीशी निगेटिव्ह दिसते, बाकी ऑलराऊंड पॉझिटिव्ह आहे. सो ओपन इंटरेस्ट सुद्धा चेक करूयात एकदा, 25,150 पीसीआर क्रिएट होते 0.99, एकदम कट टू कट लेवल आहे मित्रांनो निफ्टीची. आणि इथं बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघू शकता 51,500 पीसीआर क्रिएट झालं 0.9335 अशा पद्धतीने गॅपअपचे चान्सेस दिसून येत आहेत छोटे मोठे. फाईन निफ्टीमध्ये सुद्धा थोडा छोटा मोठा गॅपअप, 23,750 पीसीआर क्रिएट होते 0.1 अशा पद्धतीने. मिड कॅपमध्ये सुद्धा एक स्ट्रॉंगली सपोर्टच क्रिएट झाला, आत्ता मार्केटला वर जाण्यासाठी कुणी एक अडवणार नाही अशा पद्धतीने सिच्युएशन दिसते. 13,100 पीसीआर क्रिएट होतोय जवळपास 0.63, आणि 13,125 वरती सस्टेन करणारी आपली स्ट्राईक प्राईस पीसीआर क्रिएट होते 0.42 अशा पद्धतीने. आठवड्याचे व्ह्यू बघायला गेले तर स्ट्रॉंगली नवीन हाय दिलेला आहे निफ्टीने या आठवड्याचा. सो उद्याचा एक शेवटचा दिवस नवीन हायर हायस लावेल चांगल्या पद्धतीने. फाईन निफ्टी आणि बँक निफ्टी सस्टेनच करताना दिसतायत, बट हे देखील या आठवड्यात किंवा पुढच्या मंथमध्ये चांगले नवीनच हाय लावतील अशा पद्धतीचा व्ह्यू दिसून येतोय. लाईव्ह मार्केटला अपडेट देतच असतो, ह्या एंट्रीज कालच्याच दिल्या होत्या मित्रांनो. एक नियर बायचा रजिस्टर टच केलेला आहे त्याने बँक निफ्टीने, फाईन निफ्टीने सुद्धा आपली जी काही लेवल होती ऑलमोस्ट रजिस्टर टच करून रिटेस्ट करून पुन्हा रिकव्हर होण्याचा प्रयत्न. आजची वॉलेटिलिटी खूप स्ट्रॉंग होती. निफ्टीमध्ये सुद्धा बघू शकता सकाळी सकाळी जी एंट्री सजेस्ट करायचा प्रयत्न केला होता तो ऑलमोस्ट त्याचे टार्गेट डन केले, आणि पुन्हा त्याच लेवलमध्ये असा दोन वेळा झिगझॅग मुवमेंट त्याने क्रॉस केलेल्या आहेत मित्रांनो. चलो जास्त वेळ न घालवतात करूयात अनालिसिस. व्हॉट्सअपचा ग्रुप देखील आहे मित्रांनो, लाईव्ह मार्केटचे अपडेट देतच असतो. नवीन बॅच आपली लवकरच चालू होणार आहे, जॉईन करायची असेल तर नक्की जॉईन करू शकता. 1 तारखेपासून नवीन बॅच आपली चालू होणार आहे, खूप चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने मराठी भाषेत तुम्हाला शेअर मार्केटचं संपूर्ण बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत नॉलेज दिलं जाईल. कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत, जस्ट कॉल करून सुद्धा तुम्ही क्लासची आपल्या माहिती घेऊ शकता. आणि रोज लाईव्ह सपोर्ट तुम्हाला असेल यूट्यूबवरती. सो कशा पद्धतीने मार्केटची मूव्ह असणार आहे नेक्स्ट बघूयात आपण. एक स्ट्रॉंगली सपोर्ट आहे बघू शकता इथं 13,050 वरती क्रिएट झाली आहे. सो उद्याचं फुल टू फुल अपसाईडचाच मार्केटचा मूव्ह आहे हेच मी सांगायचा प्रयत्न करतोय आज. आणि अशा पद्धतीने हे लेवल्स इथं ड्रॉ करून येतो. 13,146 पर्यंत हा अपसाईडचा व्ह्यू असू शकतो मित्रांनो, उद्याचा गॅप अपचे चान्सेस दिसून येत आहे मिड कॅपमध्ये. त्याच्यानंतर बँक निफ्टीचं पण बघूयात. बँक निफ्टीची डाऊन साईडची लेवल टेस्ट झाली आहे, रिटेस्ट झाली आहे मित्रांनो आता. सो मार्केट नक्कीच उद्याचा एक छोटा मोठा गॅप अपच देऊन वर जाण्याचा प्रयत्न करेल. सो वरची एक रेंज सांगून देतो तुम्हाला, तर 51,788 ही एक रजिस्टर लेवल असू शकते, आणि एक स्ट्रॉंगली सपोर्ट क्रिएट होतोय आता इथे 51,333. फाईन निफ्टीमध्ये बघूयात आता काय म्हणतो फाईन निफ्टी. तर फाईन निफ्टीमध्ये सुद्धा सेम सिच्युएशन, ज्या काही लेवल्स आहेत त्या अशा पद्धतीने मांडायचा प्रयत्न करूयात आपण. तर एका सपोर्ट लेवलवरनं नक्कीच चांगला स्ट्रॉंग वरच्या साईडला जाईल 23,563. सो एक हायेस्ट रजिस्टर जर का कॅप्चर केला मी तर एक अंदाजे म्हणण्यापेक्षा इथे काहीतरी स्ट्रॉंग रजिस्टर क्रिएट होतंय. सो त्यामुळेच मी हे लेवल्स दिलेले आहे मित्रांनो तुम्हाला.
सो अशा पद्धतीने हे रजिस्टर लेवल आहे 23,765 ह्या लेवलपर्यंत मार्केट उद्याचे मूव्ह असू शकतात. टोटली अपसाईडचे मूव्ह देण्याचा प्रयत्न. निफ्टीने नवीन हाय लावलेला आहे, नवीन हाय पुढचा असू शकतं, कालच डिसाईड सांगायचा प्रयत्न केला होता मित्रांनो 25,225.50 अशा पद्धतीने 54 बघूयात काय लेवल्स इथे अजून देऊ शकतो आपण, क्रिएट करू शकतो. सो जास्त काही नाही आहे, टोटली अपसाईडचा व्ह्यू असा, जास्त इन्क्रीज करण्यापेक्षा आपण थोडंसं कमी करूया त्याला. रजिस्टर लेवल तर हीच आहे 25,250, याच्या वरती सस्टेन करेल फार तर मार्केट उगाच एक्स्ट्राच्या लेवल वाढवण्यात काही अर्थ नाही आहे. पण तरी पण इथे हायर ह्याचा रजिस्टर लेवल जर का बघायला गेलं तर 25,380 वगैरे असू शकतो. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपले क्लासेस देखील बॅचेस देखील चालू होत आहे लवकरच, सो जॉईन करायचा प्रयत्न करा, शिका समजून घ्या आणि मग ट्रेडिंग करा मित्रांनो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.